तंगडी या खंडणी प्रकरणातली ही मोठी बातमी आहे. निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींना सत्र न्यायालयानं दणका दिलेला आहे. सौरभ त्रिपाठींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं सौरभ त्रिपाठींचा जामीन अर्ज फेटाळलाय. गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी फरार आहेत. अंगडिया खंडणी प्रकरणातला हा मोठा विषय समोर येतोय. मुंबई सत्र न्यायालयाने सौरभ त्रिपाठी यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी फरार आहे आणि आता मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन फेटाळला असल्याकारणाने पुढच्या कुठल्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. याविषयी सुद्धा आपण अधिक जाणून घेणार आहोत.